जय जवान जय किसान। कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही अनेक ठिकाणं असं बघितलं, एवढी विदारक परिस्थिती झाली होती की माणसांचे कोणत्या विधी केले नाहीत, किंवा तिसरीचा विधी किंवा दशक्रियेच्या विधी केले नाहीत। पण मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं, माहमूलकर वाडीचा शंकर, वेगाचा बादशाह, एक असा नावलौकिक करून किंवा गावाचं नाव किंवा जिल्ह्याचं नाव मोठा करणारा बैल, एक 10 दिवसापाठीमागं काळाच्या पडद्याआड गेला होता। त्याच बैलाची आज त्यांच्या मालकांनी दशक्रियाविधी या ठिकाणी पार पाडलेली आहे। तर दशक्रियाविधी पार पाडत असताना ब्राह्मण काका वगैरे आलेले आहेत, तर आपण थोडेसे त्यांच्याशीसुद्धा चर्चा साधू। नमस्कार, माझं नाव निलेश स्वामी मरडे। तर आज आपण या ठिकाणी शिवराज ग्रुप माहमूलकरवाडी यांचा शंकर याच्या दशक्रियाविधीनिमित्त इथं आलेलो आहोत। आज या ठिकाणी भाऊंनी जे शंकरचा दशक्रियाविधी केला किंवा त्याचं जे काय अंत्येष्टीचं सगळं विधी जे केलं, ते आज बघायला गेलं तर या कोरोनाच्या काळात कोणालाही म्हणजे मुलांनासुद्धा आपल्या वडिलांचा असा कुठला विधी करता आला नाही किंवा काय नाही, पण भाऊंनी आज शंकरचा सगळा हा विधी केला, आज दशक्रियाविधी केला, तर एक समाधान वाटतंय की त्यांनी आज पोटच्या मुलाप्रमाणे त्याला लहानपणापासून सांभाळला, त्याचं हे सगळं विधी केलं। असा वेगाचा बादशाह होणार नाही, त्यांनी किती जरी ठरवलं की त्याला विसरायचं किंवा हे करायचं, पण त्याच्या आठवणी त्याची उणीव ही भासत राहणार आहे। आणि त्यांनी हा जो विधी केला, आम्हाला समाधान वाटलं, त्यांच्याकडून एक आदर्श घेण्यासारखं आहे की शेतकरी हा त्याच्या मुलाला जसं सांभाळतो त्याचप्रमाणे त्याच्या दावणीला असलेला बैल, शेतीचा असू द्यात किंवा शर्यतीचा असू द्यात, त्याला जो जीव लावतात तसं हा प्रत्येकानं लावला पाहिजे। आणि त्यांच्यावरती आपली माया प्रेम असंच दाखवलं पाहिजे। जनावरंही आहेत, ती सुद्धा आपल्या शेतकऱ्याला जरी तो दिसला नाही तर वैरण खात नाहीत, हे करत नाही, असा हा शंकर भाऊंचा होता। त्यांनी त्याचा विधी केला, त्यानिमित्त त्या विधीला आम्ही आलो। आम्ही असं विधी कधीतरी बघायला मिळतं, असे क्वचित लोक आहेत की ते आपल्या पोटच्याप्रमाणे मुलाला सांभाळतात, बैलाला त्यांच्या सांभाळतात, त्याचा विधी करतात, शेवटपर्यंत आपल्या दावणीला सांभाळत असतात। असंच ते इथूनही पुढं त्यांच्या दावणीला जे शिवराज आहे त्यालाही सांभाळतील, त्याचंही ते पालनपोषण करतील, असं मी सांगू इच्छितो। नमस्कार, माझं नाव राहुल शरद माहमूलकर। आज आम्ही शंकर या बैलाचा दशक्रियाविधी केला, त्याला आम्ही लहानपणापासूनच पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळला होता। आज सगळं काकांनी विधी सगळा एक माणसाप्रमाणेच आम्ही केलेला आहे त्याचा विधी। आणि आम्ही काल परवा दिवशीच एक नवीन खरेदी केलेली, ते शंकरची आठवण म्हणून, त्याचं पण नाव शंकरच आहे, जसा तो शंकर तसाच हा सुद्धा शंकरच आम्हाला मिळाला आहे। नाव घेऊन ठेवायचं शंकर। ओम प्रथम दिनानिमित्त पिंडदानं करिष्य, दशदिनानिमित्त दशक्रियां करिष्य, आम्ही वाग्रथाय संप्रुक्त वाग्रथा प्रतिपदे जगतो पित्रो वंदे पार्वती परमेश्वरो। भैया ते ताटात काढून द्या आणि त्या काटे द्या ना मला। बस पंचामृत घालायचं अंगठ्यावर नसतं सर। वाग्रथाय संपृक्त वाग्रथा प्रतिपदे जगदो पित्र वंदे पार्वती असा पार्वती परमेश्वरो। त्याच्यात काढून घ्या। ओम नंदिकेश्वराय नमः, भृंगरीटनाय नमः, वीरकाय नमः, वीरभद्राय नमः, पुष्पदंताय नमः, चंडभरणाय नमः, दंडपाणाय नमः, दंडेश्वराय नमः, सुधारकाय नमः, वीककर्णाय नमः, विश्वकर्णाय नमः, घंटाकर्णाय नमः, धेनुकर्णाय नमः, गोपकर्णाय नमः, रेवणसिद्ध नमः, सिद्धैकरामराध्य नमः। व्यंकटी सांडो तया सत्न कर्मेरती वाडो भूता परस्परे पडो मैत्रची बांधे दुरितांचे तिमिरे जावो विश्वस्व धर्म सूर्ये पाहो तो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्ष सकद मंगळी ईश्वर निष्ठांची मंदी आळी अनवंतर भूमंडळी भेट तू या भूता सलाह कल्पतरुचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे
चंद्रमेधे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्व ही सदा सज्जन सोयरे हो तुम किं बहुना सर्वसुखी पूर्ण हो नीति नीलोकी भजितो आणि पुरुषके अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोक इहे दृष्टा दृष्ट विजये होजी एते मने विश्वेश्वराहु आहोईल ज्ञान पसाहु येने वरे ज्ञान देवो सुखिया झाला येने वरे ज्ञान देवो सुखिया झाला कुंडलीक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आत्मलिंग महाराज की जय। आपण कोणत्याही मैदानात गेलो की जो आपल्याला सर्वांना वाटणारा प्रिय आवाज म्हणजे विकास सर। तर आज या शंकरच्या दशक्रियेसाठी या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत, तर थोडंसं दोन शब्द त्यांच्याकडून सुद्धा आपण ऐकून घेऊया। महाराष्ट्राची परंपरा असलेले क्षेत्र म्हणजे बैलगाडा शर्यत, आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात। 6 मार्च 2022 रोजी जावली एक्सप्रेस म्हणून ज्या बैलानं ख्याती मिळवलेली होती, कमी वयामध्ये बैलानं स्वतःच्या बरोबर मालकाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाठवलं होतं किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजवलं होतं, असा माहूलकरवाडी तालुका जावली जिल्हा सातारा येथील शंकर बैलाच्या दशक्रियेनिमित्त आज या ठिकाणी येण्याचा योग आला। दशक्रिया विधीप्रमाणे काकाने पूर्ण केला, परंतु या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर दशक्रिया संपन्न झाला आणि त्याच्या अगोदरच 2 दिवस त्यांनी एक नवीन बैल या ठिकाणी शंकरच्या जागी तयार केला म्हणण्यापेक्षा त्यांनी नवीन बैल विकत घेतला। 251,000 खरेदी करार या ठिकाणाहून त्यांनी केलेली आहे। आणि सांगायचं म्हणजे एक योग असतो, या बैलाचं नाव त्यांना शंकर ठेवायचं होतं, परंतु पहिल्यापासूनच या बैलाचं नाव शंकर म्हणून आलं। आणि त्यांना शंकरची एक लक्षात घ्या, शंकर तर गेला, त्याची जागा कोण भरून घेणारच नाही, तो सामान्यांच्या जना मनात राहिला, पण आज या शंकरकडनं ही तीच अपेक्षा या कुटुंबाला आहे आणि ती ईश्वरानं पूर्ण होऊ द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि शंकरला शास्त्रुनयनाने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी माहूलकर कुटुंबियांना शुभेच्छा देतो। ज्या बैलानं माहूलकरवाडी नावाचं छोटंसं गाव आहे जे जावली तालुक्यामध्ये येतं, त्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 3 जिल्हे 13 तालुके या ठिकाणी या बैलानं मैदानं गाजवली, असा माहूलकरवाडीकरांचा शिवराज महाराष्ट्र केसरी म्हणून संपन्न झाला। अजूनसुद्धा तोच रुबाब आणि तोच दरारा या बैलांच्यामध्ये पाहायला मिळाला आणि असा हा महाराष्ट्र केसरी शिवराज या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमानिमित्त पाहायला मिळाला। त्याबद्दल मी माहूलकर कुटुंबियांना धन्यवाद देतो की बैलाचा अजूनसुद्धाही ते लेकराप्रमाणे सांभाळ करतायत, तर शिवराजला पुढील आयुष्य अजून चांगलं लाभो ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।